गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे मतदान प्रक्रिया पार पडत असताना प्रारंभी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्यानंतर आज माघारीच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी बघायला मिळत आहे यामध्ये मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी आमदार सुहास कांदे आणि उद्धव ठाकरे गटाचे गणेश धात्रक यांचे गट सभागृहात समोरासमोर आले यावेळी अर्ज माघारीच्या कारणावरून शाब्दिक चकमक झाली त्या त्यानंतर या शाब्दिक चकमकीचे रूपांतर मारामारीत झाले मनमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच सभागृहात अशा प्रकारची तुफान हाऱ्यामारी घडल्याने एक प्रकारे शहराच्या बाजार समितीची नाचक्की झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही राजकारण कुठल्या थराला जाऊ शकते ते या निमित्ताने पाहायला मिळाले जागर शेख मालेगाव